Sono una buca da mezzo. सुरेख पण फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये चालली आहे. ती फलंदाज सुशांत शिंदे कॅप्टन अजिंक्य वॉरियर्स. बिग हिट एंड सिक्स रन्स. सुपर हिट शॉट, सुपर हिट कडक कडकडीत प्रहार. अण्णा प्रीमियर लीग हॉट, लय भारी षटकार. 24 नाबाद, 5 चेंडू नंतर अजिंक्य वॉरियर्स. सागर कोकाटे अँड कंपनी स्वागत आहे. पाच धावाची पेनल्टी या ठिकाणी ऍड झालेली आहे. 24 पाच चेंडू नंतर उमेश चव्हाण 6, सुशांत शिंदे 13. सध्या उमेश चव्हाण स्ट्राइकवर. गोलंदाजी करताना गुरुप्रसाद, ज्योतराव, गुरु चलिया गुरु नक्की तर सफलतेची कास धरू. षटक मात्र पहिलं संपले 24 आणि नाबाद 24. पाच धावाची पेनल्टी ऍड करून स्कोर असतो पा. आणि पुढच्या संघाला द्यायच्या धावा असतील तर त्या मात्र ज्यावेळेस तो संघ बॅटिंगला येणार आहे त्यावेळेस त्याच्या धावा ऍड केलेल्या जातात. सुरुवातीला लक्ष्मणअण्णा देवकर युवा मंच ऑफ टू फील्ड फर्स्ट आफ्टर विनिंग द टॉस. हॅलो, अठ्ठावीस नाबाद. सुशांत शिंदे 17, उमेश चव्हाण 6. सध्या सुशांत शिंदे द कॅप्टन ऑन स्ट्राइक. 7 गेंदों के बाद 28 रन. अजिंक्य वॉरियर्स. चलिए लाइव अब स्कोर इस वक्त 28, एक विकेट भी दिखा रहा है 1.2 ओवर के खेल के बाद. और कैप्टन आउट हो गए यहाँ. उमेश चव्हाण की साथ देने के लिए नए बल्लेबाज कुणाल चव्हाण. कुणाल चव्हाण कैसी लड़सी. उमेश चव्हाण, कुणाल चव्हाण दोघ मात्र बंधुराज. बघूया बंधुराज करतील का राज. कुणाल चव्हाण कडे मात्र आक्रमक फलंदाज म्हणून बघितलं जातो. आक्रमक फलंदाज म्हणून एक उपयुक्त धावा करणारा फलंदाज म्हणून याला विशेष मात्र महत्व असेल या फलंदाजाला. उमेश चव्हाण सध्या स्ट्राइकवर. रेवाज स्वीप करायचा प्रयत्न मात्र सफल.
फलंदा कुणाल स्ट्राइक वर का कुणाल स्ट्राइक वर सद्या यस कुणाल स्ट्राइक वर पुनः कुणाल साठी पुढील चेंडू फ्लिक 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 चलिए जगह पकड़ी है ठीक लेकिन फील्डर आएंगे बिल्कुल भी वाड़ी स्लॉन्ग ऑन से आए उठाया दो रन यहां कुणाल को दो गेंदों पे दो टोटल तीस एक विकेट के नुकसान पर ये कुछ और एक बार स्क्वायर लेग मिड विकेट एरिया में खेलने का प्रयास था लेकिन गेंद ने यहां पर ऑफसाइड जाना बेहतर समझा बल्लेबाज के हिसाब से गेंद नहीं गई लेकिन रन एक आई 31 पे एक और एक बची है दूसरे ओवर की गेंद कुणाल चव्हाण चिखल होल चे मात्र दोनों खिलाड़ू बंधुराज चलेंगे इनका देखना है बिल्कुल भी बल्लेबाजी में राज अंपायर का कहना है ये ओवर खत्म हो गया दूसरा दो ओवर के खेल के बाद 32 एक विकेट के नुकसान पर सात ओवर का मुकाबला है ये दो ओवर का पावर प्ले रहेगा आठ है ओके आठ ओवर है तो तीन ओवर का पावर प्ले रहेगा थर्टी टू फॉर वन आफ्टर टू ओवर्स गुरु प्रसाद सटीक लेंग बॉल सीधी रहती हुई अपस्ट्रिक से थोड़ा सा बार पीछे चली गई ये थोड़ा सा जो स्टंप होते उससे थोड़ा सा ऊपर से गुजरी है इसीलिए बल्ले पे आई नहीं है और थोड़ा गति भी ज्यादा थी गुरु प्रसाद राइट हम और ओ मैं चव्हाण अब रिवर्स करने का प्रयास चले चले एक एक डॉट बॉल जो है ना प्रेशर बढ़ाता है एक एक डॉट बॉल यहां बल्लेबाजों से ज्यादा टीम मैनेजमेंट को परेशान करती है 33 for 1 आफ्टर 2.2 ओवर्स आठ ओवर का ये मुकाबला रहेगा सुनील भाव जाधव की टीम है ये जो बैटिंग कर रही है अच्छा शॉट है वन बाउंस और नो चांस लंगन पार खड़क फरार हॉट है लय भारी अने अन्ना प्रीमियर लीग चौकार 37 for 1 और 37 for 1 ये भी अच्छा शॉट गैप में कुणाल अब ये सही चाल चलिए ये भी दिखा रहे अपना ताल थोड़ा सा गेंदबाज का कर दिया है यहां बुरा हाल पांच गेंदों में 10 बनाए कड़क प्रहार बैक कवर पॉइंट सीमा पर अर पार अन्ना प्रीमियर लीग अनी होटल ले भारी चौका 41 एक गड़ी बाद कुणाल चव्हाण ये थोड़ा सा ऑब्स्टिक के बाहर थी ज्यादा बाहर थी वाइड लेन थी जरा पहुंच नहीं पाए थे वहां बल्ले के बीचों बीच नहीं ले सके गेंद को एक रन मिला फाइन थर्ड मैन की तरफ गेंद गई थी 42 रन टोटल स्कोर है यहां पे मिस कर बैठे बिल्कुल भी एक डॉट बॉल थोड़ा सा बाहर है उतना ये अंपायर का कहना है उतनी ज्यादा गेंद बाहर नहीं थी
चलिए ये डॉट बॉल से त्रेचाळीस धावा एक गडी बाद तीन षटकाच्या खेळानंतर उमेश चव्हाण सात धावा सहा चेंडू कुणाल चव्हाण अकरा धावा सहा चेंडू त्रेचाळीस एकडी बाद चलिए सुनील भाऊ परंतु सुनील भाऊ जाधव यांच्या सारखा दुसरा समंजस क्रिकेटर सुद्धा मी विटानगरी मध्ये पाहिलेला नाही. इट्स व्हेरी कूल एंड काम. बिलकुल एक वरिष्ठ खिलाड़ी है, सीनियर खिलाड़ी है और क्रिकेट इनकी जान है. यही सुनील भाऊ की पहचान है. 43 एकड़ी बाद आठ षटका सामना असेल. हा कुणाल चव्हाण सध्या स्ट्राइकर असतील. गोलंदाजी की धुरा सांभाळताना गोलंदाज दिसतील ते ओहो ये फुल टॉस गेंद बीट हुए वहां बल्लेबाज और कुणाल कुणाल जैसा बल्लेबाज यहां बीट हुआ. चलिए ये बहुत ही खराब गेंद थी. कम से कम यहां छह रन बिल्कुल भी अर्जित कर सकते थे बल्लेबाज लेकिन ये गेंदबाज बच गए किसी प्रकार से. गेंदबाज के साथ नसीब था. चलिए यहां दे दिया है ये आउट हो गए बल्लेबाज. किनारा लगा आवाज आया था लेकिन अब अंपायर के इशारे की यहां प्रतीक्षा थी तो अंपायर सौरभ सार चलिए आउट करार. 43 फॉर टू लक्ष्मण देवकर युवा मंच. महेश चव्हाण द न्यू मैन. उमेश चव्हाण हनुमंतो हत्तरकल ये डाउन द लेग है जी. अंपायर घूमे यहां बिल्कुल भी झूमे ये वाइड करार देते हुए बिल्कुल भी झूम रहे थे लग रहा था. एक रन के साथ 44 गुरु प्रसाद गुरु. चलिए गुरु की ये गेंद और यहा पकड़ी है बिल्कुल भी जी. हनुमंत हत्तरकल की गेंद थी. हनुमंत हत्तरकल एच एच एट्स डबल एच. चव्वेचाळीस तीन गडी बाद साडेतीन षटकांनंतर सुनील भाऊ जाधव एंट्री मैदान में हुई. शुरुआत अच्छी मिली थी. देखिए
लेकिन बाद में कुछ बढ़िया ओवर्स डाले और बढ़िया ओवर्स के चलते यहाँ वापसी की है इस टीम ने, फील्डिंग टीम ने रोका अंपायर ने, यहाँ डेड बॉल का करार दिया सौरभ सर। अजिंक्य वॉरियर्स और लक्ष्मण अन्ना देवकर युवा मंच 11 के दरमियान यह मुकाबला है, अहम है दोनों टीमों के लिए। ये एज लगा इनसाइड एज और एक रन, गुरु प्रसाद अच्छा बैकअप यहाँ, एक रन के साथ टोटल 45 है। चार ओवर पूरा होने के लिए अभी दो गेंदें डालनी होगी और अगर वाइड नो आएगा तो और भी गेंदों की संख्या हो सकती है, लेकिन निर्धारित दो गेंदें बाकी है। लक्ष्मण अन्ना देवकर जो कि इनको 5 रनों की पेनल्टी भी मिली थी, 5 रन अगर इसमें से अगर माइनस करें तो 40 रन होंगे, मतलब 40 रन स्कोर है, 5 रन पेनल्टी है, टोटल 45 है। उमेश चौहान स्ट्राइक पे रहेंगे, 6 गेंदों पर 7 रन बनाए इन्होंने। ये फिर यहां फंसे, फिर यहां फंसे और कुछ ये फुलर लेन थी, डबल एच हनुमान हत्तरकल डबल एच, बिल्कुल भी खतरनाक गेंदबाजी कर रहे हैं, यही बात है बिल्कुल सच। एक ये 2 विकेटें चटकाई उन्होंने, 2 रन दिए है केवल। बढ़िया विकेट विकेट विकेट, एक ही ओवर में 3 विकेट इनके नाम, 3 विकेट। चलिए 45 पे 4 ओवर के खेल के बाद नए बल्लेबाज अंदर जाने की तैयारी कर रहे हैं, ये सुहास शिंदे है जी हाँ, सुहास शिंदे। चलिए सुहास है बा, कसे आता प्रत्येकाच घरात काहीतरी निकनेम असत, मित्रामध्ये काहीतरी टोपन नाव असत, कुणाला पहा चांगलं वाटत असत तर कुणाला पाटत नसतं, त्याच्यामुळे आपलं ओरिजिनल नाव घेतलेलं बरं। शुभम आमचे विकी पंधारे साहेब सामन्यात आनंद घेत आहेत, पंच म्हणून त्यांनी बरंच चांगलं काम केलंय, त्यांचा संघ आम्ही धामणीकर संघाकडून खेळताना दिसत आहेत त्या स्पर्धेमध्ये ते, आणि उद्या खेळतील। अगदी स्टार सुपर स्टार आणि आपली स्पर्धा फार रंगतदार अवस्थेत आहे पहा, मजेदार अवस्थेत आहे, यांनी असं केलं तर त्यांचं असं होईल, त्यांनी तसं केलं तर ह्यांचं असं होईल, असं कसं तसं असं, आणि जर तरवर बरंच काही आहे तो काही संघ मात्र आपल्या स्वतःच्या मनगटाच्या बळावर अगदी टॉपला पोहोचलेले आहेत। सेमीफायनल मध्ये कुणी पोहोचले, कुणी क्वार्टर फायनल राउंड मध्ये पोहोचले, त्यापैकीच एक सलोन 29। चलिए बहुत ही बहुत फाईन, तसंच पाहिलं तर हॉटेल केसरी सुद्धा बिल्कुल भी खेल इन्होंने दिखाया है जिगरी। 45-4 ओवर के खेल के बाद और 4 विकेटों के नुकसान पर।
ते पण एवढे आता मॅक्सिमम लेग My God, it's in swing! Swing and miss! You miss, I hit! Chaliye wicket! Panchvi wicket, wo bhi badi wicket, super hit wicket! Ram Mane, naye ballebaz! Chaliye, ab dono aise ballebaz jinke samne sare ke sare zero hai ab. जीरो बॉल खेले, जीरो रन बनाए, जीरो चौके, जीरो छक्के, जीरो स्ट्राइक रेट. मतलब अब तक दोनों भी बल्लेबाजों ने एक भी गेंद खेली नहीं है. 5:45 और ये अजिंक्य वॉरियर्स वीटा जो है, ये चिकलहोड़ में जो ट्रॉफी हुई थी इससे पहले वाली टूर्नामेंट जो हुई थी उसके विजेता टीम है ये. लेकिन हमारी इस टूर्नामेंट में इस टीम का परफॉर्मेंस कुछ ठीक नहीं रहा. नामी ग्रामीण खिलाड़ी है इस टीम में लेकिन अपने काबिलियत के अनुसार नहीं खेले. इन स्विंगर था, खतरनाक इन स्विंगर था. इरफान पठार की हैट्रिक आपको अगर याद आती होगी तो जो बल्लेबाज यूनुस खान थे उनको क्लीन बोल्ड किया था इरफान पठान की. वो स्विंगिंग इन कट डिलीवरी जो थी बिल्कुल उसी तरह की कुछ ये डिलीवरी आपको देखने को मिली. तो क्या हुआ? इन स्विंग डिलीवरी इट इज अक्षय थोरात स्विंगिंग इन. काफी मुश्किल में ये टीम नजर आ रही है इस वक्त. चिरंजीव आणि पहलवान सौरभ पाटील यांचा बर्थडे आज इथं. मात्र नक्कीच सर्वांच्या वतीने आपण सौरभ पाटील यांना आपण शुभेच्छा देऊयात. पहलवान चिरंजीव सौरभ पाटील, चिरंजीव सौरभ पाटील मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. आणि काहीसे सेलिब्रेशनचं सुद्धा नियोजन आहे असं दिसतंय. समालोचन कक्षामधून सौरभ पाटील साहेबांचं बर्थडे सेलिब्रेशन. मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू पहलवान सौरभ पाटील. जाऊया मैदानात. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे ते पाचवं. मोहम्मद युसुफ को बोल्ड किया था, यानी कि युसुफ यवाना. इरफान पठान इन स्विंग, यानी कि रिवर्स स्विंग के बादशाह. बिल्कुल वसीम अकरम भी कुछ बढ़िया तारीफ करते थे इरफान पठान की. काबिलियत थी बड़ी. और इंडिया का वसीम अकरम भी इरफान पठान साहब को कहा करते थे, जूनियर वसीम अकरम भी कहा करते थे. ये भी आउट स्विंग, खतरनाक स्विंग. चलिए यहां ये कुछ अंपायर भी एक दूसरे के पास जा रहे हैं. 47 for 5 है इस वक्त टोटल. अब ये 5 ओवर का खेल पूरा हुआ है. 47-5 विकेटों के नुकसान पे टोटल स्कोर है. राम माने 2 run 5 balls पर. सुहास शिंदे अब तक स्ट्राइक नहीं है तो 9.40 run पर ओवर के हिसाब से रन बन रहे. 8 ओवर का मुकाबला है, 5 खत्म, 18 गेंदे अब बाकी है, बची है. मतलब अब ये 18 गेंदों में
ज्यादा से ज्यादा रन बनाने का प्रयास होगा। 47 पे 5, 5 ओवर का खेल पूरा हुआ है, 18 गेंदे बची है। चले हम रिपीट करेंगे ये सब। गोलंदाज निखिल कदम, सुहास शिंदे पहली बार स्ट्राइक लेंगे इस मैच में। छठा ओवर, पहली गेंद फुल टॉस, चलिए ये मारी कहा, चली कहा और मारना चाहते थे कहा, बाहरी सीरा लगा था। चलिए निखिल कदम, ड्राइव्स, गुड फील्डिंग एफर्ट इन द डीप, विकी वारे और सभी फील्डरों ने शाबाशी दी। विकी वाह 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 वारे, 48 for 5, छठा ओवर। बल्लेबाज काफी, बल्लेबाजों की असफलता इस वक्त खल रही होगी, निराश कर रही होगी अचिंक्य स्पोर्ट्स वीटा को। इसी बीच और एक गेंद, बेहतरीन गेंद, डॉट गेंद, और ये मैदान स्वच्छ कराने का जो मशीन है इसको ऑपरेटर अंदर लिखे गए, मैदान नहीं, मैदान स्वच्छ करके बिल्कुल भी क्लीन करके बाहर गया ये मशीन है मैदान स्वच्छ करने का, स्वीप करने का। अच्छा शॉट है लेकिन खिलाड़ी है, अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्ड, बिल्कुल पहलवानी खिलाड़ी, एक रन हेमंत। चलिए पहलवान है, पहलवानी डीएसटी के साथ काफी तेज भागते हैं हेमंत, 49 for 5। चलिए हलचल अभी भी जारी है, 6 ओवर, 6 विकेट्स 50 रन, 2 आखिरी ओवर आना बाकी है। रहीम भाई मुजावर का आगमन हुआ है, रहीम भाई मुजावर, इनकी भी टीम कुछ अभी भी रेस में है, 4 मैच खेले हैं मेरे ख्याल से, 2 जीते हैं 2 हारी है, एक ही जीते सॉरी, आज और 2 मैचेस है इनके, तो रेस में अभी भी है। राम माने शैलेश पाटिल, शैलेश पाटिल
याच्यानंतरची पुढील लढत असेल एचपी स्पोर्ट्स विटा विरुद्ध पृथ्वीराज स्पोर्ट्स गार्डी. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. हा राहिलेला 11 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आपल्याला टॉस घ्यायचंय. क्या ये डाउन द लेग है जी, वाइड है, डाउन द लेग है. धाव मात्र एक है. 53 सहागडी बाद. स्ट्राइकिंग एंड वरती शैलेश पाटील, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती राम माने, गोलंदाजी करताना अक्षय थोरात. अक्षय थोरात बिल्कुल भी ये स्टार हुए हैं रातों रात. दरम्यान यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशे प्रेक्षक सामन्याचा आनंद इथे घेत आहेत. या सर्व प्रेक्षकांसमेत आमचे मित्र आटपाडीहून माननीय दत्ताशेठ चव्हाण हे सुद्धा अगदी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यूट्यूब लाईव्ह सामने बघत आहेत आटपाडीहून. सुरेश इंडियन गॅसचे मालक, युवा उद्योजक आणि आमचे मित्र दत्ताशेठ चव्हाण यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. वेलकम शेठ जी. माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया आटपाडीचे युवा उद्योजक आमचे मित्र आणि सुरेश इंडियन गॅस आपल्या विट्यामध्ये सुद्धा त्यांचं उद्योग व्यवसाय फैलावलेला आहे. तर आपल्या विट्यामध्ये सुद्धा दत्ताशेठ चव्हाण यांचं मात्र उद्योग व्यवसाय फैलावलेला आहे. हॉटेल वरद अँड वरद एक्झिक्युटिव्ह चे मालक त्यांचं सुद्धा इकडे फैलाव आहे आणि नक्की ते सुद्धा एक चांगले क्रिकेटचे चाहते आणि संघाचे मालक. दरम्यान आता 7 गडी बाद आणि 59 अशी धावसंख्या आहे. सातवा फलंदाज या ठिकाणी इतक्यातच बाद झाले. 6.5 षटकाचा खेळ संपलेला आहे. 59-7 गडी बाद. शुभम मोहिते नवीन फलंदाज असतील सध्या स्ट्राईकवर. तर आमचे मात्र आम्ही विटेकरचे शुभम 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 मोहिते हा चेंडू मात्र काहीसा एक्स्ट्रा कवर कवर एरिया तिकडे एक खेळाडू एकच धाव मिळेलाय. इट इज 6-0 for 7 आफ्टर 7. 7 षटकाच्या खेळानंतर 7 गडी बाद. 60 हॉटेल केसरी यांना सुद्धा बहुधा एक सामना खेळायचा असेल. दरम्यान या ठिकाणी HP 11 संघाचे कॅप्टन मिस्टर ओंकार पाटील त्यांचं आगमन झालंय, स्वागत करूया. आता आपल्याला गरज असेल ती मात्र पृथ्वीराज स्पोर्ट्स गार्डी संघाचे कॅप्टन. मला वाटतं पृथ्वीराज स्पोर्ट्स गार्डी संघाचे कॅप्टन सुद्धा इथंच असतील. येस, मिस्टर प्रशांत बाबर. आणि आता 8 षटक संपलं की आपण टॉसला जाऊयात.
ये होगा कि नहीं, हो गया, रन आउट हो गया पहले। धोनी संघर्ष कैप्टन टॉस से दे दिलपा 7 धावा। चलिए आखिरी जोड़ी, शेवटची जोड़, 66 धावान उघड़ी बाद मनुया। 7.5 षटका खेल संपला आणि आपल्या स्पर्धेमध्ये मात्र पाहत सर्व बाद होणारे संघ क्वचितच आहेत। मला वाटतं सर्व बाद अद्याप कुणी झालेल नाही। इथे सर्व बाद हा संघ होईल काय? हवे चेंडू आहे आता सर्व बाद। ओ स्पर्धेत मात्र सर्व बाद व्हायचा मान अजिंक्य वॉरियर्सला। 2 चेंडू शिल्लक असताना संघ बाद झाला। पा सर्व बाद 66 वरती ऑल आउट आणि 2 चेंडू राहिले। जिंकायसाठी 67 धावांची गरज। तर पॉवर प्ले मध्ये कमी स्कोर अमी विटेकर आणि अजिंक्य वॉरियर्स या दोन संघाच्या नावावरती माझ्या माहितीप्रमाणे असेल। बरेचसे मात्र रेकॉर्ड्स आपल्या स्पर्धेत घडत राहणार आहेत, घडत चालू। अन्ना प्रीमियर लीग क्विटा 2022 पर्व पाहिलं। पहिल्याच वर्षी मात्र आपलं पर्व हे गाजलं। संबंध खानापूर आणि विटा तालुक्यात गाजलं वाजलं आणि सगळ्यांच्या मात्र स्मरणात राहिलं असं काही सचित्र दिसतंय। स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस आहे 51,000 श्री तानाजी उर्फ तात्या जाधव सेवालाल संत सेवालाल मंडळ। द्वितीय पारितोषिक आहे 35,000 श्री धर्मेश भैया पाटील 25,000। तिसरं बक्षीस श्री विकास भैया जाधव चौथं पारितोषिक 15,000। माननीय लक्ष्मणांना देवकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते। आमचे केतन निकम यांच्या शुभ हस्ते ते टॉस होणार आहे आणि आता आपण नाणं हवेत उडूया। केतन साहेब कॉल आहे कॅप्टन ओपी ये छापा। 8 षटकाचा सामना असेल। प्रशांत बाबर प्लीज थोडं सांगूया काय करूया पहिल्यांदा टॉस जिंकून गोलंदाजी। नक्कीच या ठिकाणी या अगोदरचा सामना थोडासा हार्ड लग होता, नक्की तिथे मोठ्या धावा करूनही सामना समोरच्या संघाने जिंकला। तर इथं गोलंदाजी ताकद तुमची आहे की फलंदाजी संघाची ताकद आहे? फलंदाजी आहे कारण आमच्यात अजून एक लेफ्टी वाढलेला आहे। आज परत या ठिकाणी मात्र एक मोठा सामना आणि संघर्षमय असा सामना असेल पृथ्वीराज स्पोर्ट्स कार्डी आणि तुम्ही म्हटल्यानंतर बलाढ्य सामना आहे, बलाढ्य पैलवानाची कुस्ती आहे। तर काय दृष्टिकोन आहे या सामन्याकडे बघायचा, दृष्टिकोन कसा आहे, काय टार्गेट आहे? 80 आत रोखायचं हेच टार्गेट आहे कारण त्यांच्या संघामध्ये लिफ्टी बॅट्समन कोण नाही आणि हे लिफ्टीचं ग्राउंड आहे। सूरज मगदुम सध्या भलत्याच फॉर्म मध्ये आहेत, काय विशेष होमवर्क सूरज साठी, प्लॅनिंग काय? प्लॅनिंग काय त्यावेळेस मैदानातच दिसेल। प्लेइंग 11 मध्ये तुमच्या काही चेंज आहे? मागील 3 सामने खेळले त्याच्यापैकी आज काही चेंज आहे की तसंच मागच्या सारखंच? चेंज आहे, विपुल शिंदे, विपुल शिंदे महेश जगतापच्या ठिकाणी। नक्की या ठिकाणी खूपच बलाढ्य सामना आहे, तयारीला वेळ पाहिजे असेल। तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा गोलंदाजी निवडली तर त्याच्यावरती आपण लगेच अंमलबजावणी करूया आणि या सामन्यासाठी कॅप्टन ओंकर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू कॅप्टन प्रशांत बाबर। फलंदाजीची नक्कीच तुम्हाला या ठिकाणी संधी मिळालेली आहे, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय तुम्ही फलंदाजीच केली असती की ओंकारनं जशी गोलंदाजी निवडली तशी गोलंदाजी घेतली असती, जो की आपल्या मैदानाचा एक पारंपरिक डिसिजन आहे? आम्ही फलंदाजीच केली असती, गोलंदाजीवर आमचं आहे तशी गोलंदाजी पण आमची, परंतु फलंदाजीनं आम्ही टार्गेट ठेवून खेळलो असतो, आमची गोलंदाजी चांगली। या ठिकाणी आज तुमच्या पण संघात काय चेंज असतील की मागच्या सामन्यात जो स्क्वॅड खेळला तोच इथं पण असेल? सेम स्क्वॉड खेळले, एखादा चेंजेस प्लेअरच्या अवेलेबिलनुसार होऊ शकतो।
नक्की या ठिकाणी सूरज वरती बरस काय अवलंबून असेल. सूरज व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोण असं कोणत्या फलंदाजाने किंवा खेळाडूने अजून त्याच्या लौकिकाप्रमाणे खेळ केलेला नाही असं वाटतंय आणि त्यांनी इथं करावं असं वाटतंय? नाही, तसं आमचा दोन आयकॉन आहेत, सूरज आणि निलेश. निलेश सुद्धा मागच्या मॅच मध्ये 50 मारून तो सुद्धा आता फॉर्म मध्ये, त्यामुळे तसं काय आमच्या बॅटिंगची जास्त चिंता नाही आहे. ओव्हरऑल आमची टीम बॅलन्स आहे. इथे काय टार्गेट द्यायचा विचार करताय सध्या 8 षटकात समोरच्या संघाला, कारण एचपी संघाकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप चांगली आहे. 100+ टार्गेट आहे आमचं, भरपूर आहे 100 रन आम्हाला. इथे सर्वात महत्वाचं, ऍज अ कॅप्टन म्हणून तुम्ही स्वतःच्या परफॉर्मन्स वरती खुश आहात? आहे, भरपूर खुश आहे मी. नक्कीच या ठिकाणी एक मोठा संघ, एक दबदबा आहे तुमचा या स्पर्धेमध्ये, एक बलाढ्य संघ म्हणून तुम्हाला बघितलं जातं किंवा संभाव्य क्वालिफाय करणाऱ्या संघामध्ये तुम्ही असाल असा मात्र प्रेक्षकांचा आणि क्रिकेट प्रेमींचा काय असा आहे. मात्र या ठिकाणी तुम्हाला कोणत्या संघाची थोडीशी भीती वाटते किंवा कोणता संघ तुम्हाला जड जाईल असं वाटतं ग्रुपमध्ये? अगदी आत्ताचा एचपी सुद्धा त्यामध्ये असेल, तर तुमच्यामध्ये कोणता संघ? तसा आमचा स्ट्रॉंग आहे, परंतु आम्ही कोणत्या संघाला कधी कमी लेखत नाही, कारण खेळ हा 11 जणांचा आहे, एक परफॉर्मन्सवर काही डिपेंड नसतंय, त्यामुळे जो खेळेल तो जिंकेल. त्यामुळे आम्ही स्वतःला सुद्धा मोठं समजत नाही आणि कुठल्या संघाला कमी सुद्धा समजत नाही. नक्कीच या ठिकाणी अतिशय महत्वाच्या गोष्टी. या सामन्यासाठी सुद्धा तुमचे प्लॅन सफल ठरो, तुम्हाला या ठिकाणी नक्कीच परत एकदा यश मिळो आणि या सामन्याचा जो काही म्हणजे खेळ असेल तो अतिशय भारदार सामना पाहायला मिळो अशी अपेक्षा राहील. आणि या सामन्यासाठी खास करून तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा, गुड लक, बेस्ट विशेस. थँक्यू. कॅप्टन प्रशांत बाबर यांच्याशी आपण टॉक कॅप्टन स्टॉक मध्ये वाईल्ड टॉस बोलत होतो. नक्की इथे आपण आता रन चेस साठी मैदानात जाऊया. आता आपले आप्पा त्यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचे सहर्ष स्वागत करूया. तात्यांचे या ठिकाणी मात्र थोरले बंधू आप्पा, वेलकम आप्पा. तर जाऊया आता रन चेस पाहायला मैदानात. मला वाटतं 67 धावा आणि 67 धावाचा वान मैदानात घेऊन उतरलेला संघ मात्र या ठिकाणी तिसरा चेंडू षटकाचा या हॅलो हॅलो हॅलो
एक गड़ी बाद एक। चलिए हम भी कुछ कम नहीं, अजिंक्य वॉरियर्स। गुरुप्रसाद ज्योतराव नवीन फलंदाज। चलिए गुरु संघासाठी मात्र काहीतरी करू अशी मात्र नक्कीच मनाशी खुणगाट बांधून मैदानात आलेला खेळाडू असणार आहे गुरु। गोलंदाजी चितुरा नंद कुमार चौगुले। चले बिल्कुल भी ये गेंद हवा में, नीचे खिलाड़ी उमेश चव्हाण। कैच, बढ़िया कैच, हम भी कुछ कम नहीं। ये यहां आउट हो गए गुरु, ये शुरू होने से पहले ही आउट हो गए मिस्टर गुरु। झटका नंबर दूसरा। अब ये हम भी कुछ कम नहीं, जैसा आस्था से उत्तर, ईट का जवाब पत्थर से। मिस्टर नंद कुमार चौगुले आले आणि ते खेळले त्यांनी एक रन पे दो विकेट। शेवट चेंडूचा खेळ बाकी पहिल्या षटकात 67 धावांचा वान। नवीन फलंदाजाची एंट्री मैदानात अक्षय थोरात। या मात्र खेळाडूचा काम असतं नेहमी जोरात, मिस्टर अक्षय थोरात। सध्या मात्र नंदकुमार चौगुले यांची वराती अक्षय थोरात या फलंदाजाच्या दारात। आहा हा, फटका सुरेख, ओव्हर पिच, वन बाउंस, फोर रन्स, कडक कडकडीत प्रहार, लॉंग ऑफ पार, अन्ना प्रीमियर लीग हॉटेल लय भारी चौकार, पाच धावात दो। इट्स अ 5-2 आफ्टर वन ओवर, फर्स्ट ओवर, पहला ओवर सनसनी खेज रहा, बिल्कुल भी ड्रीम स्टार्ट मिला यहाँ। चलिए ये जो कमांड यहाँ पे मिला है उसको कब तक बरकरार रखते हैं ये काफी अहम होगा। आने वाले गेंदबाजों के ऊपर भी थोड़ा सा प्रेशर होगा, अच्छा प्रदर्शन का बिल्कुल भी कुछ प्रेशर होगा। बल्लेबाज तो ऑलरेडी प्रेशर में आए हैं, सुशांत शिंदे द कैप्टन। चले कैप्टन की गाड़ी निकल जाएगी टन टन टन, कैप्टन ही रिएक्शन, स्ट्राइक पे डबल एच, डबल एच खिलाड़ी है बड़े, बिल्कुल भी बात है ये सच। आहा मिड विकेट पार, आर पार कड़क प्रहार, अन्ना प्रीमियर लीग आणि हॉटेल लय भारी चौकार। थँक्यू डीजे। 9 धावा 2 गडी बाद आणि 7 चेंडू नंतर डबल एच हनुमंत हत्तरकर। अक्षय थोरात चार्टी नॉन स्ट्राइक गेंद पर, हनुमंत हत्तरकर, सचिन खांडेकर, एक ही व्यक्ति के दो नाम है ये, एक ही खिलाड़ी के दो नाम, हनुमंत हत्तरकर। 50 बनवणारे खेळाडूंपैकी एक खेळाडू स्क्वेअर लेग, वाव, बाउंस, स्क्वेअर लेग पार, कडक प्रहार, सुरेख प्रहार, अन्ना प्रीमियर लीग आणि हॉटेल लय भारी चौकार। 13-2 गडी बाद
सचिन खंडेकर चा मात्र आता हा 32 इंचाचा लाकडी खोरा ये क्या छूटा, चलिए झाला तोटा। तोटा मन्ना एकदा मात्र या ठिकाणी संधी वाया गेलेली आहे। अनुमान सही लावला असता तर नक्कीच हा झेल होऊ शकला असता। शैलेश पाटील ऐसे कॅचेस को आपको भूलना है भाई, ऐसे चांस नहीं गवाना है। ये खराब गेंद, सही नसीहत, और यहां डबल एच सचिन खांडेकर की दहशत। कड़क प्रहार, अन्ना प्रीमियर लीग और हॉट लय भारी चौकार। 21 जलेब ये भाई जखमेवर मीठ चढ़ाई काम, जखम झाली आणि नक्की इथं मात्र त्याच्यावरती मीठ चढ़ाई काम। फलंदाज सचिन ये बहुत खूब वन बाउंस की डायरेक्ट है, वन बाउंस सच। खिलाड़ी बिल्कुल काम के हैं, नाम के ये बात है बिल्कुल सच। 21 फ्रॉम 8 विद 5 बाउंड्रीज एंड बैक टू बैक 2। इस ओवर में देखिए, इस ओवर में देखिए ये 5 बाउंड्रीज लगा चुके हैं ऑलरेडी। आखिरी गेंद पे एक है, 5 लगातार बाउंड्रीज, और ये 5 बाउंड्री मतलब यहां अमित धामनीकर के प्रमोद साड़ों के उनका रिकॉर्ड उसकी बराबरी कर दी है, सॉरी अमित विटे करके प्रमोद साड़ों के इनका जो रिकॉर्ड था 5 बाउंड्रीज लगातार, वो रिकॉर्ड की बराबरी होगी। सलग 5 चौकार मारायचा काम। पांच बाउंड्री, चलिए रिकॉर्ड एच बड़े खिलाड़ी की निशानी, यही बात है बिल्कुल भी सच। सचिन खांडेकर इसके साहब अब ये कैमरामैन साहब के पास जा रहे हैं, क्या थोड़ा सा कैमरामैन डर रहे हैं। कैमरामैन डरना मत, कोई बात नहीं, मजबूत है हमारा ये बिल्कुल भी स्टैंड। डीप बैकफुट पॉइंट कवर एरिया, 2 रन मिलेंगे, 2 भागे जी हा। 28 2 विकेटों के नुकसान पे तीसरा ओवर, पहली गेंद पे 2 रनों से 28 टोटल। जीत का लक्ष्य है बिल्कुल भी अभी भी 39 रनों से दूर, 35 गेंदें बाकी है, लेकिन डबल है आज। 5 चौके मारे, ये बात है बिल्कुल सच। दूसरा ऐसा खिलाड़ी है जिन्होंने की 5 चौके मारे हैं, वीरेंद्र सहवाग और सुनील बाउस जादव। चलिए कुछ कैचेज छोड़ने के बाद यहां ऐसा होता है, हमने इससे पहले भी देखा था, और सादिक ने यहां बहुत ही जबरदस्त इनिंग्स खेला आणि सामना मात्र आपल्या पक्षात नेला, आपल्या बाजूला नेला। 18 चेंडू 36, 12 चेंडू 31, 12 चेंडू 31 मात्र चेस झाल्या केल्या गेल्या, त्यामध्ये सादिक भाईंचा कॅच होता, कॅच नाही तर तो मॅचच होता। ए उपर शॉट है बिल्कुल सुपर डुपर, डायरेक्ट सीमा पार, आर पार, मैदान पार, स्टेडियम पार,
अन्ना प्रीमियर लीग आणि हॉटेल लय भारी षटकार पस्ती खतरनाक झाली होती बाबा. पहिल्या षटकामध्ये दोन विकेट आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग मात्र काहीच गोलंदाजी खराब. कॅप्टन सुशांत शिंदे 21 धावा तब्बल, महेश चव्हाण सुद्धा 9 धावा 3 चेंडूर आतापर्यंत. ये भी ऊपर गई है, बहुत ऊपर है, नीचे खिलाड़ी चलिए ओ, और एक बार हो गई गलती बड़ी. अंदाज सही नहीं, अनुमान सही नहीं, मिल सकते थे रन, मिल सकती थी विकेट, लेकिन यहां मिल गए रन. 3 रन, चलिए यहां टोटल बढ़ेगा आगे 37-37. अब 30 रनों की आवश्यकता है, 32 गेंदों का खेल बाकी है. अब गेंदे ज्यादा हुई, रन कम हो गए, मतलब आसान से भी आसान काम हो गया ये बल्लेबाजों का. लेकिन गेंदबाजों का चमत्कार करना है भाई. ये एज 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 चलिए विकेट कीपर के हाथ में, गुरु अच्छा क्या आज. लेकिन विकेट ये कब की मिल सकती थी, ये विकेट कब की मिल सकती थी भाई. परंतु आज जेव्हा जेव्हा कॅच सुटलाय फलंदाजांना जीवनदान मिळाले, मला वाटतं 80% त्या मात्र फलंदाजाने जीवदानाचा फायदा घेतलेलाच आहे. मग स्टेज कुठले असो, इंटरनॅशनल स्टेज असो, स्टेट लेवलचं स्टेज असो किंवा लोकल लेवलचं स्टेज असो, 80% ते 85% फलंदाजांना फायदा उठवलेला आहे. रोहित जाधव द नेक्स्ट बॅट्समॅन, 37 गडी बाद. शॉट सही है, शॉट सही है और सही जगह पर है, गैप है 15-4 धाव से वहां पे. कड़क प्रार, अन्ना प्रीमियर लीग हॉटेल लय भारी चौकार. एक के बेचाळीस, 3 गडी बाद, 42-3 गडी बाद. थोड़ा सा लेट हुआ अपडेट के लिए, रेट 25 रन चाहिए 30 गेंदों में. 42-43 अक्षय थोरात, रोहित जाधव, गेंद फिर कैच ड्रॉप, यहां शैलेश पाटील नाराज. चलिए 3 कैचेस छूटे, ये 3 कैचेस अगर पकड़े होते तो भाई परिस्थिति कुछ और होती. 2003 चा विश्वचषक, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, 275 धावा भारतीय संघाला चेस करायचे होते आणि सचिन तेंडुलकर साहेबांचा 32 धावावर वसीम अक्रमच्या चेंडूवर अब्दुल रजाकने झेल सोडला होता. 92 धावांची जबरदस्त खेळी सचिन रमेश तेंडुलकरांनी खेळली आणि पाकिस्तानच्या मात्र
घशातून सामना बाहेर काढला. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जात. कपिल देव निकन साहेबांनी पहा मिड विकेटला मात्र उतुंग टोलवलेला. विवियन रिचर्डसनचा झेल टिपला होता आणि भारतीय प्रेक्षकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला होता, कारण विवियन रिचर्डसन त्या काळातले असे फलंदाज होते. अगदी अलीकडच्या काळातील वीरेंद्र सहवाग, केबी डिव्हिलर्स, रोहित शर्मा अशा फलंदाजासारखे, म्हणजे हे फलंदाज विवियन रिचर्डसन सारखे आहेत असं म्हणूया, ते योग्य ठरेल. तर अशा फलंदाजाचा झेल उलट पळत जाऊन मिड विकेटला टिपला होता आणि भारतीय संघानं 1983 चा विश्वचषक आपल्या नावे केला होता. पहिल्यांदा भारतीय संघ विश्वविजेता बनला होता. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. तीच बात 2007 ची पहा, T20 चा विश्वचषक. जोगिंदर शर्माच्या चेंडूवर उडवलेला मिसबा उलाकचा झेल जर शांताकुमारन श्रीसन पकडला नसता तर भारतीय संघ आतापर्यंत 2020 चा विश्वचषक जिंकू शकला नसता. कॅचेस विन द मॅचेस, झेल फार महत्वाचे असतात. पहा झेल टिपणं फार गरजेचं असतं. 44/3 चौथं षटक, 23 धावा 25 चेंडू असं समीकरण उरलेलं आहे. हा चेंडू आहे आणि मिस्टर अक्षय थोरात अगदी जोरात आपल्या मात्र करिअरच्या भलत्याच फॉर्मच्या भरात. काल परवा त्यांनी विजय पावलेंना बाद केलं बिलवडीत, आपण पाहिलं. क्लीन बोल्ड स्वरूपात बाद केलेलं आपण बघितलं होतं. विजय पावले द आयकॉन ऑफ मेनी प्लेयर्स. चलिए ओवर नंबर 4 खतम. 45-3 विकेटों के नुकसान पे 22 रन 24 गेंदे ये समीकरण है अभी इस मैच का. आसान है, आसान से आसान है. बल्लेबाज यहां निश्चिंत होकर खेलेंगे, कोई रिस्क उठाना नहीं चाहेंगे, खराब गेंद का इंतजार करेंगे. और अक्षय थोरात 15-8 गेंदों पर, रोहित यादव 5-2 गेंदों पर. अक्षय थोरात स्ट्राइक पे रखे रहेंगे. गेंदबाजी के लिए कौन आ रहे हैं? लेकिन महेश चौहान आ रहे हैं. जी हाँ, महेश चौहान राइट अ मोर. 5 ओवर की पहली गेंद, ऑन साइड को गेंद को मोड़ा है, क्रॉस द लाइन, बिल्कुल 2 रन मिलेंगे. ओ ये मिलने वाला दूसरा रन नहीं था भाई, आप विकेट मिलने वाला था लेकिन विकेट कीपर कप्तान. चलिए गलतियों के ऊपर गलतियां हो रही है और अगर किसी एक से गलतियां होती है तो बाकी के सारे भी पीछे नहीं रहते. रनआउट का विकेट मिल सकता था. 47-3 विकेटों के नुकसान पे टोटल है. और किसका भाई? अक्षय थोरात का विकेट मिल सकता था, कुछ तो प्रेशर वापस कर सकते थे. ऑफ ट्रैकर, ऑफ स्टिक के थोड़ा सा बाहर, वाइड करार, वाइड के साथ एक और रन. 48-3 विकेटों के नुकसान पे जीत का लक्ष्य 67 है, जिसका की पीछा अब चल रहा है. बाहेर काय बघतील?
श्रीयुत विनोद कदम जरा समालोचन कक्षेकडे या प्लीज. विनोद कदम प्लीज समालोचन कक्षेकडे या. जाऊया मैदानात. हा खेळ चाललाय आणि मैदानामध्ये पहा एकदा का काही असं प्लॅनिंग विस्कटलं. एक मिनिट. एकदा का काही प्लॅनिंग विस्कटलं की मग मात्र ते त्याची घडी परत बसवायला फार वेळ जातो. तसं काहीस एकदा का गणित चुकलं की चुकत जातो. बऱ्याचशा गोष्टी चुकत जातात. तसं काहीस होतं इथं. अजिंक्य वॉरिस इनसाइड आउट कोहली काइंड ऑफ अ शॉट केएल राहुल टिपिकल शॉट. इट्स हॉट. व्हाट अ शॉट. खूबसूरत. ये अब तक का सबसे बेहतर शॉट है इस इनिंग्स का. क्लासिक कड़क कड़कड़ित प्रार एक्स्ट्रा कवर वाइड इस लॉन्ग ऑफ पार हवाई फायर अन्ना प्रीमियर लीग एंड होटेल लई भारी षटकार. फाफ डुप्लीसिस भी शॉट को बहुत खूबसूरत खेलते हैं. मयंक अग्रवाल का भी ये बिल्कुल पसंदीदा शॉट है. उनसठ पे तीन. पांच ओवर खत्म. 59 for 3 after 5. आठ रन चाहिए. 18 गेंदे बाकी है. सौभाग्य डीजी ये पा एंड एचपी 11. चलिए तैयार रहना है. तैयार रहना है. 12:33 टाइमिंग झालेलं आहे. अक्षय थोरात मेड 18 फ्रॉम 10 विद वन बाउंड्री एंड 1 6. Rohit Jadhav 15 from 6. He's also hit one boundary and one huge 6. This chaliye maidan mein ye sab bilkul bhi pakad liye gaye. Wicket number 4. Lekin kya ye wicket mili hai lekin der hui hai? Ji ha, aisa hi mujhe bhi lagta hai. Der hui hai. Agar ye kuch 2.5 ओवर पहले मिलती 3 ओवर पहले मिलती तो कुछ मजा और बढ़ता इस मैच का. लेकिन अब तो काफी देर हो चुके. ये अपना काम करके जा रहे हैं मिस्टर अक्षय थोरात. मैदान दिसले ते मात्र नक्कीच बॉल आणि बॅट सोबत सुद्धा जोरात. आता मात्र जॉईन केली परतीची वरात. आपल्या मात्र संघाच्या घरात. अजूनही 8 धावा 17 चेंडू. निखिल कदम ऑन स्ट्राइक. सुरेख प्रहार मिड विकेट वाईड लॉंगच्या दरम्यान. दोन खेळाडू तिकडे. दोन धावा मिळतील. दोन धावा. खात खोल आपल्या संघाला पोहोचवलं 61 वरती. 6 धावा 16 चेंडू. याच्यानंतर मात्र एक हाय व्होल्टेज सामना होणार आहे. बिग मॅच. द बिगेस्ट मॅच ऑफ द डे. एचपी वर्सेस पृथ्वीराज 11. फिर एक बार अच्छी गेंद. ऑफ स्टिक के थोड़ा सा बाहर. फिर आ गई अंदर. इन स्विंग इन कटर डिलीवरीज और नीचे रहती हुई गेंद. चलिए निखिल कदम. ये कुछ ज्यादा बाहर गई है. मतलब अंदर आई है और ये बल्लेबाज को छोड़कर गई है.
चलिए कुछ स्पर्श किया है बल्लेबाज के ट्राउजर को, क्लीन बॉल। चलिए इन स्विंग गेंदे, ये बार बार मिस हो रहे थे, लग रहा था कि कुछ ना कुछ होने वाला है इस ओवर में, बार बार इन स्विंग गेंदे मिस हो रहे थे। खतरनाक गेंदबाजी शैलेश पाटिल। छह रन और 13 गेंदे अब। सात धावांची गरज आहे, 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आपल्या मात्र नक्की सन्ना प्रीमियर लीग 2022 सातवा दिवस डे 7, तसं पाहिलं तर 6वा म्हणावं लागेल, परंतु काल आपण सुट्टीचा एक दिवस रिझर्व डे ठेवलेलं आहे। टोटल 10 दिवसाची टूर्नामेंट आपण ठेवलेली आहे सुट्टी सहित। ओ फिर एक बार इन स्विंग, खतरनाक स्विंग, स्विंग का किंग मिस्टर शैलेश। शैलेश पाटील छह गेंदे, छह रन और 12 गेंदे, ये समीकरण इस सिचुएशन का। ये और जबरदस्त रहा, काफी इन स्विंग गेंदे खतरनाक डाली और नीचे रहती हुई यॉर्किंग लेंथ की गेंदे, वो भी इन स्विंग, उस स्विंग को समझ नहीं पाए, बार बार बैकफुट पे गए बल्लेबाज। चलिए छह गेंदे 12 रन, क्या होगा? अजिंक्य स्पोर्ट्स वीटा। तीन सामने खेळले, त्या सामने अगोदर आणि एक सामना जिंकलेला, दोन पराभव। माननीय श्री धर्मेश भैया पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया। माननीय सन्माननीय धर्मेश भैया पाटील साहेब, प्लीज वेलकम। आमचे बक्षीस दाते ज्यांनी आम्हाला या ठिकाणी तब्बल 25,000 तिसरं पारितोषिक आमच्या स्पर्धेसाठी बहाल केलेलं आहे। माननीय श्री धर्मेश भैया पाटील प्लीज वेलकम। त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी अभिजित कदम साहेब, तसेच अभिजित भैया कदम, तसेच गणेश चौगुले साहेब आणि बाळासाहेब कदम, या त्यांच्या सर्व सहकारी मित्र परिवाराचा सुद्धा अण्णा प्रीमियर लीग 2022 साठी मी स्वागत करतो। माननीय धर्मेश भैया पाटील आमचे बक्षीस दाते, आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ, प्लीज वेलकम ऑल द डिग्नेटरीज, सर्व मान्यवर। 63-5 गडी बाद, रोहित जाधव सध्या स्ट्राईक वर आणि आता 4 धावांची गरज आहे सामना जिंकायला, 10 चेंडूचा खेळ बाकी। राम माने राम राम, क्या यहां पे विकेट वाला काम, जी हां राम, विकेट का हो गया यहां पर बिल्कुल भी काम, लेकिन रोहित का हो गया काम तमाम। चार धावा 9 चेंडू दरम्यान सामना, या ठिकाणी लक्ष्मण अण्णा देवकर युवा मंच 11 जे की सध्या 67 धावाचा पाठलाग करतायत आणि फिल्डिंग करणारा संघ सध्या आहे तो मात्र जिंके वॉरियर्स विटा, ज्यांनी की 66 धावा केल्या आणि 67 धावाचं आव्हान दिले, ते मात्र माननीय लक्ष्मण अण्णा देवकर युवा मंच 11 संघाला। सुशांत मोरे नवीन फलंदाज मैदानामध्ये, डी के नॉन स्ट्राइकिंग एंडवर, आता चार आता चार धावा आणि 9 चेंडू असं समीकरण आहे सध्या।
महत्त्वाचा सामना मात्र इथं दोन्ही संघासाठी असताना या ठिकाणी काहीशी हाराखिरी मात्र अजिंक्य वॉरियरच्या फलंदाजाची बघायला मिळाली। आठ चेंडू चार धावा, क्या कहानी में ट्विस्ट पैदा करने की कोशिश हो रही है। जी हाँ, कहानी में ट्विस्ट पैदा करने की कोशिश हो रही है राम माने। पांचवा चेंडू या षटकातला, शॉर्ट एक सिल्क कवर पॉइंट म्हणूया। चौसष्ट सागडी बाद, शेवट चेंडू तीन धावा सात चेंडू मध्ये। ये कहा है अंदर ही है और हाथ में बिल्कुल भी आएगी। थर्ड यार्ड सर्कल के थोड़ा सा आसपास फील किया। चलिए अब छह गेंदे बची है, दो रन चाहिए। टू रन नीडेड फॉर्म फ्रॉम लास्ट ओवर, इट मीन सिक्स डिलीवरीज। या आमचे विनोद विनोद कदम साहेब, त्यांचं स्वागत करूया। विनोद कदम साहेब या समालोचन कक्षात या। अच्छा ठीक आहे, तर त्यांचा संघ खेळला चांगल्या पद्धतीचं, बऱ्यापैकी प्रयत्न झाले परंतु अपयश पत्रात पडले। चले कुछ ना कुछ होना है, कोई हारना है कोई जीतना है। छह गेंदे दो रन और काफी यहां आक्रमक अटैकिंग फील्ड। सुनील भाऊ जाता जाता काहीतरी दाखवून जाऊ। सुनील भाऊ जाधव राइट अमोर, हा चेंडू कॅप्टनचा चेंडू ऑन साइड ला, ये इक्वल वाला रन और ये दूसरा भी ले रहे। चलिए मुकाबला जीता है, मुकाबला जीता, कांग्रेचुलेशन। यहा लक्ष्मीनाना देवकर युवा मंच 11 मैन ऑफ द मैच, हनुमंत हत्तरकर, सचिन खांडेकर। चला मैन ऑफ मैच ऐसी पुरस्कार स्वीकारण्यासाठी समालोचन कक्ष दिया। हनुमंत खांडेकर या मैन ऑफ मैच। प्लेयर ऑफ द मैच हनुमंत अत्तरकर, एच एच, इट्स डबल एच।